पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी 15 जागा जिंकत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सत्यजित सिंह पाटणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटणच्या सुज्ञ आणि स्वाभिमानी जनतेनं खोट्या आश्वासनाला बळी न पडता राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा पाटण नगरपंचायतीची सत्ता राष्ट्रवादीकडे दिली आहे असं सत्यजित सिंह पाटणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परंतु पाटणच्या सुज्ञ जनतेने ह्या खोट्या आश्वासनाला कुठंही बळी न पडता स्वाभिमानी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच या ठिकाणी मतदान करून विश्वास हा दाखवलेला आहे. याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो.